रासायनिक शेतीचे पर्यावरणावर आणि आपल्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम ओळखून अनेक शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा मार्ग निवडलाय. या शेतीला येणारा खर्च सुद्धा तसा कमीच असतो. वर्धा जिल्ह्यातल्या खापरी इथल्या सरिता दूधबळे या त्यांच्यापैकीच एक. अशा प्रकारे सेंद्रिय शेतीची सुरुवात करून त्यांनी इतर शेतकऱ्यांसाठी यशाचा नवा मार्ग दाखवून दिला आहे. वर्धा जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यातल्या खापरी मुंगापूरमधल्या सौ सरिताताई लक्ष्मण दूधभळे यांच्याकडे एकूण 5 एकर शेती आहे. आधी त्या रासायनिक पद्धतीने शेती करायच्या. त्यात उत्पादन कमी आणि खर्च जास्त व्हायचा, म्हणून त्यांनी विविध शासकीय प्रशिक्षणातून सेंद्रिय शेती पद्धतीची माहिती घेतली आणि 2015 पासून त्यांनी सेंद्रिय शेती पद्धतीला सुरुवात केली. सेंद्रिय शेती पद्धतीसाठी लागणारे गांडूळ खत, दर्शावणी अर्क, लिंबोळी अर्क, पंचकव्य त्या स्वतः घरीच तयार करतात आणि इतर शेतकऱ्यांना सुद्धा त्याची विक्री करतात. मला असं वाटलं की माझा खर्च कुठेतरी कमी झाला पाहिजे, म्हणून मी 2015 पासून मला मार्गदर्शन भेटलं आणि त्याचबरोबर माझी शेती हळूहळू सेंद्रिय पद्धतीची करण्यास सुरुवात केली. त्याच्यामध्ये गांडूळ खत, नाडेप खत, कंपोस्ट खत, घनजीवामृत, द्रवजीवामृत, फेरोमिनी ट्रॅप, लिंबोळी अर्क, दशपर्णी, पंचद्रव्य या खूप काही प्रकारच्या मी औषधी तयार केले आणि त्याचबरोबर मी रोपवाटिका पण ट्रेनिंग घेऊन रोपवाटिका पण तयार केली आणि नर्सरी थोडीशी रोपवाटिका तयार करून नर्सरी जी आहे पिके त्याच्यामध्ये टमाटर, वांगी, मिरची, कोबी अशा प्रकारचे रोपं पण मी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देते. त्यांनी आपल्या शेतामध्ये कपाशी, तूर, सोयाबीन, गहू या पिकांसोबतच मिरची, टोमॅटो, वांगी, कोथिंबीर, आंबट चुका, पालक, मेथी यासारख्या भाजीपाल्याचीही लागवड केली आहे. या कामामध्ये त्यांच्या पतीची आणि कुटुंबाची खंबीर साथ त्यांना मिळत असल्याचे त्या सांगतात. रासायनिकचा जो खर्च आहे तो कमी होऊन ऑर्गॅनिकमध्ये फरक पडलेला आहे, उत्पन्नामध्ये फरक पडलेला आहे आणि त्याचबरोबर माझी कमी पैशाची शेती कशी पिकवायची, पाऊसकाळ जरी यावर्षी भरपूर असला तरी माझी शेती तोट्यामध्ये नसून माझी फायद्यातच शेती आहे असं मला वाटत आहे. सेंद्रिय पद्धतीने केलेल्या या शेतीत उत्पादन खर्च कमी असल्यानं यावर्षी ओला दुष्काळ जरी पडला असला तरी त्यांची शेती फायद्याचीच असल्याचं त्यांनी आनंदाने सांगितलं. दूरदर्शन बातम्यांसाठी उज्ज्वला घोडे, वर्धा.